काय करते? अहो, जामखेडून आल्यापासून हे दागिने माझ्याकडेच आहेत. जीजी अक्कांना देऊन येत. तुझ्या आईची एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची. तुला कीर्तीची लागलेली सवय पण मोडायची आता, आणि तिचा नाद पण सोडायचा. देवासमोर आणि अग्निसमोर लग्न झालंय आमचं. त्या लग्नामध्ये गुरुजींनी काय घोळ घातला होता कुणास ठाऊक. साधे मंत्र पण नीट म्हणले नसणार, म्हणून जे लग्न 7 जन्म टिकायचं होतं ते 7 महिने पण नाही टिकलं. बायकोनं तुझ्यावर जादू केली आहे ना, परत एकदा दाखवून दिलायस तो. तूच माझ्याकडनं कबूल करून घेतला आहेस ना की 15 दिवसात जर हिनं स्वतःला सिद्ध नाही करून दाखवलं तर तू स्वतः तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढणार आहेस. काय करताय रात्रीच्या वेळेला? कोणी भांग बिंग पाडत का? मी पाडतो. आणि काय गे कले, कुठल्या पुस्तकात लिहिलंय वय रात्री भांग पाडायचा नाही म्हणून? या मी पण कुणाला सांगतोय. पुस्तकात लिहिलं असलं तरी तुला काय वाचता येणार आहे वय? हो, माझी मस्करी करायच्या आधी स्वतःच्या वयाकडे बघा. शोभत का तुम्हाला? वयाचा विचार? तुला माहितीये का कले, अजून पण मी रस्त्यावर गेलो का नाही, बायका वळून वळून बघतात माझ्याकडे बरं का, आणि एकमेकीत कुजबूज कुजबूज करतात. एकमेकींना विचारत असतात कोण ध्यान चाललंय, हे कुठल्या अभागी बाईच्या नशिबात पडलंय, हे विचारत असतात ते. जीजी अक्का आत येऊ. काय ग सुनबाई, एवढ्या रात्री इथं काय करतेस तू? तुझ्या खोलीत असायला पाहिजेस ना, त्याचा काय उपयोग आहे म्हणा. कले जरा थांब. सुन बाई ये आत, ये झोपली नाही वय अजून. हा ये आत. हे माझे दागिने जामखेडला जाताना लग्नासाठी घेतले होते, माझ्याकडेच राहिले, तुम्ही तुमच्याकडे ठेवा ना. माझ्याकडे कशा पाहि, तुझं स्त्रीधन आहे ना, तुझ्याकडेच राहू दे. अहो नाही, तुम्ही ठेवा ना ताब्यात, तुमच्या कपाटात नीट राहतील आणि तुमचं लक्ष पण राहील. अगदी बरोबर बोललीस तू. नाही मग कलीचं लक्ष राहील, डोळ्यात तेल घालून ध्यान देईल चांगले ते. आणि तुला जेव्हा दागिने पाहिजे असतील येऊन घेऊन जा मागून, है का? हो ना. तुम्ही कशाला मध्ये बोलताय, तिचं स्त्रीधन आहे ना, तिलाच सांभाळू दे, मला नको जोखीम. अहो पण हे बघ सुन बाई, तुझे या घरामध्ये इनमिन 4 दिवस बाकी राहिलेत, नंतर तुझा भाऊ येणार आहे तुला घेऊन जायला, तेव्हा स्त्रीधन घेऊन जाणारच आहेस ना. तुझी एक पण वस्तू या घरात राहता का माने, तेव्हा माझ्याकडनं मागून घेण्यापेक्षा तुझ्याकडेच राहू दे. जीजी अक्का, काही दिवसात माझ्याबद्दलचा निर्णय तुम्ही घेणारच आहात, पण आता मी तुमची सून आहे, त्यामुळे हे दागिने तुमच्याच ताब्यात ठेवणं योग्य ठरेल. तुमचा हक्क आहे तो. मी आता बोललो तर राग येईल तुला, पण सुनबाई आहे का नाही, अगदी तुझी सावली आहे सावली, विचारांची धार पण तीच,
आणि ठामपणा पण तोच. हे बघा, उगाचच डोक्यामध्ये काहीतरी खूळ भरवून घेऊ नका. आणि तिची आणि माझी बरोबरी तर अजिबात नका करू. मी तिच्यासारखी खोटारडी नाहीये आणि माणसं पण तोडत नाही मी. हा संसार मी उभा केलाय, हे घर माझ्या हिमतीवर उभं केलंय मी. वेळ आली तेव्हा माझ्या तोंडचा घास माझ्या पोरांसाठी दिलाय मी. यातली एक तरी गोष्ट ती करू शकणार आहे का? पण संसार सुरू व्हायच्या आधी तो कसा मोडायचा हे मात्र तिला नक्की जमल. बर बर राहिलं, दागिने आत ठेवणार आहेस का? नाही, त्यांच्याशी माझा काही पण संबंध नाहीये. राहू दे तिथंच, समजा तिच्या मनासारखं नाही होणार. या इतक्या आदरानं स्वतःचे दागिने जीजी अक्काला द्यायला गेलेत, पण जीजी अक्का तर रागात आहे. ती दागिने घेईल ना की परत देऊन टाकेल? जीजी अक्काने दागिने घेतले? नाही, त्या घ्यायला तयार नव्हत्या. पण मी हट्टाला पेटले, म्हणजे मला माझे दागिने माझ्याकडे नव्हते ठेवायचे. घरातल्या मोठ्या माणसांकडे राहिलेले कधीही चांगले. चला, म्हणजे जीजी अक्काने दागिने ताब्यात घेतले हे बरं झालं. आता तिचा राग थोडा तरी निवळला असणार. नाही, त्यांनी ताब्यात नाही घेतले, मी ठेवून आले तिकडे. अहो, पण त्यांनी आत्ता ताब्यात नाही ना घेतले तरी मला खात्री आहे त्या नीट ठेवतील कपाटात. त्यांचा सुनेचे दागिने आहेत ना, काळजी तर घेणारच. तुम्हाला माहितीये माझ्या ओळखीचा एक मिठाईवाला आहे, खूप प्रसिद्ध. खूप लांबून लांबून लोक त्याच्याकडे मिठाई घ्यायला येतात. त्याच्या हाताला इतकी कमाल चव आहे ना, काय सांगू. तो काय म्हणाला माहितीये? काय? त्याला सुरुवातीला जिलेब्या करता येत नव्हत्या, मग त्याने खूप मेहनत केली, हार नाही मानली, संयम ठेवला, आणि मग एक दिवस त्याला हवं होतं तेच झालं. त्याच्या मिठाईला गोडवा आला. हो का? असं म्हणाला का तो मिठाईवाला तुम्हाला? हो, मीही तेच करणार, हार नाही मानणार, प्रयत्न करत राहील. जीजी अक्कांचा राग गेला ना की मग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात गोडवा येईल. दागिने असं घरात उघड्यावर असताना माणसानं झोपावं तरी कस? आणि ही झोपली आपली बिनघोर. ये कले, कले ऐकी. अग, तुला सांगायचंच राहिलं. परवा पेपरात बातमी आली होती, त्या मोठ्या बावडीच्या मागच्या गल्लीत चोरी झाली म्हणा. घरातले सगळे दागिने घेऊन गेले. आणि ते करमरकर आहेत का? नाही, ते तर घरात असताना दुरड पडला, नवरा बायकोला ठेवलं बांधून, आणि घरात होत नव्हतं ते सगळं घेऊन गेले. रात्रीच्या वेळेला कशाला ऐकवते बातमी आता? झोपा गुमान, झोपा गुमान. त्या भीतीनं नवऱ्याला झोपिनाशी झाली आहे आणि तू झोप. सुनबाईच्या रागापाई तिचे दागिने आठवना झाली असतो. कली, तुझं नाक नाही वर ते वरच बघ. तुमची सुनबाई झोपले ते तर मिनगोर माझ्या माथ्यावर मारले ते नाही समज. तुम्ही पण तिच्याच बाजूचे. कर्म माझ दागिना आठवल्याशिवाय तुम्ही काय मला झोपू देणार नाही बघा.
झोप मोड करतायत माझी समधी. त्या दिवशी या घरात न जाईल ना, त्या दिवशी समधे दागिने देऊन टाकणार आहे तिला. एक दागिना ठेवणार नाही. हो ठेवते आता दागिने आतमध्ये. हा हे बघा ठेवते आतमध्ये. अग बाई तोड बंद कर तुझं, एवढ्या रात्री तोड काय थांबत नाही. दागिने ठेवा. अरे देवा आता अजून काय केलं. अहो अहो उठा जरा उठा उठा. काय दोन चार तास झोप आहे ना ती वाट लावून टाकतोय. कसली आहे बघा हा बाक्सरी कामा दिसतोय. दागिनाच नाही याच्यामध्ये. अगं असं कसं होईल, तू समजे बॉक्स पाडले होते ना खाली. आता इकडेच असेल कुठं तरी, शोध नीट. अहो नाही गेला कुठं, नीट बघितलंय मी. हा थांब जरा मी लाईट लावतो. हे माझे दागिने जामखेडला जाताना लग्नासाठी घेतले होते, तुम्ही तुमच्याकडे ठेवा ना. काही दिवसात माझ्याबद्दलचा निर्णय तुम्ही घेणारच आहात, पण आता मी तुमची सून आहे, त्यामुळे हे दागिने तुमच्याच ताब्यात ठेवणं योग्य ठरेल. तुम्ही ठेवा ना ताब्यात, तुमच्या कपाटात नीट राहतील आणि तुमचं लक्ष पण राहील. तर अशी हुशारी करते सूनबाई, मुद्दाम रिकामा बाग सगळ्या दागिन्यांमधून मला आणून दिला, म्हणजे उद्या मला चोर ठरवायला मोकळी. पण मी तिचं हे कारस्थान पूर्ण होऊ देणार नाही. आत्ता ध्यानात येत आहे माझ्या सुनबाईचा असला घाण आहे डाव. अगं कसला डाव केले, काय बोलतेस तू. ती मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये फसवू शकली नाही ना, म्हणून या चोरीच्या आरोपात मला फसवणार आहे ती. माग लागून लागून म्हणून तिने समजे बाक्स इथं आणून ठेवले. अगं कुठल्या टोकाला जातेस, त्यातला दागिना इथंच पडला असेल कुठं तरी. मी बघतो खुर्ची खाली, आपण शोधू येतच. तुम्हाला अजून पण काय समजत नाहीये ना, ह्या बॉक्स मध्ये दागिना नव्हताच. हा सारी कामा बॉक्स माझ्या हातामध्ये देऊन चोरीचा कांगावा करणार आहे ती, माझ्या तोंडाला काळं पासणार आहे ती. अगं असं काय नाहीये. तुम्ही का बसा. काय करताय जावा तिकडे, तुमच्याशी ना काही बोलायलाच नको बघा. अगं पण मी बोलायला कुठे सांगतोय, मी तर फक्त दिवे बंद करायला सांगतोय. झालं आता झोपा गपचूप, रोजचं आपलं तेच तेच. थांबा तुम्ही सारा. अगं अगं तुम्ही का बसा. अगं असं शुभम कीर्ती या लवकर इकडे जरा. विक्रम सोनाले लवकर या जरा. हा जिजाकांचा आवाज आहे ना. आता काय झालं हिला, त्यांना रेकायला काही कारण लागत का कधी. चल बाहेर जाऊन बघू आधी. अहो आशी मी आशी गेले तर जिजाक्का मला घराच्या बाहेरच काढतील. तुम्ही व्हा पुढे, मी कपडे बदलून येते. जा शुभम. ए सुनबाई कले, अगं जरा दम खा, शांत हो जरा. काय झालं जिजाक्का, काय झालं, काय झालं. थांब जरा, हे बघ काय झालं इथं. बघ इकडं काय झालंय ते.
सुनबाईनं मागे लागून हे समदे बॉक्स माझ्या खोलीमध्ये आणून ठेवले, पण मी त्याला हात पण नाही लावलेला. आणि उघडून बघते तर काय हे बघ. त्याच्यामध्ये दागिना नाहीये. बाकीच्या बॉक्स मध्ये दागिने आहेत, ये बघ ये बघ ये बघ, या समन्यांमध्ये दागिने आहेत, हे बघ बघतोयस ना. हा हा, याच्यामध्ये समन्यांमध्ये दागिने आहेत, पण याच्यामध्ये दागिनाच नव्हता. काय गे, हा तोच हार आहे ना जो मी तुला दिला होता. हा, आणि आपल्या घरात चोरी झाली होती तेव्हा जिजी अक्काने त्या कीर्ती वहिनीला दिला होता. बघा माझी वस्तू माझ्याकडे परत कशी चालून आली येते. साईनाथांची शपथ घेऊन सांगते शुभम, हा बॉक्स मी उघडला नाहीये, यातला दागिना पण मी घेतला नाहीये. तुझ्या भाऊंची शपथ घेते मी. अहो तुम्ही तरी त्याला सांगा ना की मी बॉक्स उघडला नाहीये म्हणून, सांगा ना त्याला. अगं होय होय, मी सांगतो, पण जीजी अक्का अगं तू काय बोलतेस ते मला समजत नाहीये. नक्की सांग ना काय झालं. हे बघ शुभम, तुझ्या बायकोनं मला हे दागिने दिल्यापासून मी खोलीच्या बाहेर नाही गेले आणि कोणी आत पण नाही आलेलं. तुझ्या भाऊंची साक्ष आहे. अहो सांग. एक काम कर, तू माझ्या अख्ख्या खोलीची झडती घे इथे. इथे ये जरा, ये बघ. नाही म्हणजे तू तुझ्या डोळ्यानं बघ, डोळ्यानं बघ की इथं हे बघ. अगं जीजा काय हे समजे दागिने, हे बघ तू इथे इथं बघ. ह्याच्यामध्ये पण दागिना नाहीये, हे बघ. हे बघ, एक काम कर, इथं पण बघ तू. हे बघ, हे बघ, बघतोयस, दिसतोय का तुला कुठला दागिना दिसतोय का? इकडे ये, इकडे ये, हे बघ. ह्याच्यामध्ये पण बघ, माझ्याकडे नाहीये तो दागिना, मी घेतलाच नाही दागिना. अहो हे नका काढू बाहेर तुम्ही. अजून अजून दाखवते तुला, ये इकडे, ये इकडे बघ, इकडे बघ बघ, ह्याच्यामध्ये ऐका तिचा दागिना, हे बघ बघ बघ, इकडे बघ, ऐका माझ्याकडे नाहीये सुनबाईचा दागिना. हे काय करते सगळं, थांबव हे सगळं. कसं आहे ना शुभम, आजपर्यंत मी ताटमानेनं जगत आले, माझ्या वागण्यानं समद्यांचा आदर कमावला आहे मी. माझ्यावर कोणी चोरीचा आरोप केला ना तर नाही सहन करू शकणार मी तो. अगं पण जीजी अक्का, तुझ्यावर चोरीचा आरोप का करेल कोणी? तू मालकीन आहेस या घरची. मालकीन होते मी, पण आता नाहीये. तुझ्या जीजी अक्कावर ही वेळ आली आहे ना की ती चोर नाहीये हे सिद्ध करायला लागतंय तिला. अगं पण जीजी अक्का, ह्या बॉक्स मध्ये नेमका कोणता दागिना होता? माझ्या आठवणीप्रमाणे ह्याच्यामध्ये सोन्याचा दागिना होता. आपल्या घरी चोरी झाली होती तेव्हा पोलिसांनी तो घरी परत आणून दिला होता. तो हार माझच होता आणि माझच राहील. तो हार तुमच्याकडेच राहिलाय का? मी जामखेडून निघताना सगळे बॉक्स बॅग मध्ये भरले होते आणि नंतर जीजी अक्कांकडे दिले. मी उघडून नाही बघितले. म्हणजे तो हार घरात आला आणि इकडनं गायब झाला. म्हणजे तुला असंच म्हणायचं आहे का की तो दागिना मी घेतला आहे? अहो नाही जीजी अक्का. सुनबाई, माझ्या खोलीची झडती घे तू, कोपरान कोपरा शोधून काढ. माझ्या माथ्यावर कलंक घेऊन नाही जगू शकणार मी.
तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो त्यासाठी सबस्क्राईब करा.